बळी राम दादा हो बळी राम दादा बळी राम दादा हो बळी राम दादा बळी राम दादा खोटे बोलतो खोटे बोलतो बळी राम दादा खोटे बोलतो खोटे बोलतो बळी राम दादा कुभांड घेतो मजवरती आई आई ग आई नाही खाली गम्या माती आई ग आई नाही खाली गम्या माती आई ग आई आई खाली माती आई ग आई आई खाली कृष्ण केवळ रांगत होता. रांगताना सांगितलं आई मी माती खाली नाही. बसलेल्या माई बापाने एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असतं? मुलं झाले ना मग किती महिन्याचं असं साधारण? सात आठ महिन्याचं. मग सात आठ महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का? तो रांगताना फडाफड बोलत होता. तळवे तळ हात टिकीत रांगताना सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत, यशोदा माता म्हटली कृष्णा, सगळे खोटं बोलतात हे मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? म्हणून मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी चौदा एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. जिने त्याचा संभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा आहे कळालं नाही. तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसा काय कळणार हो? एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त दोनदाच होते. कधी होते? बोलत जा, बोलल्यावर जरा चांगलं वाटतं. कधी होते? आषाढी आणि वा आषाढी कार्तिकेला आपण जर पंढरपूरला गेलो आपल्या आपण देवाशी गप्पा मारतो का? गेल्यावर गप्पा मारायचं जाऊ द्या. आषाढी यात्रेला आपण पंढरपूरला जर गेलो दोन दोन तीन तीन दिवस बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो काही काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. काही काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. आणि काही काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देव दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो? मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? मग त्याला कळून घ्यायचं आहे ना. त्याच्याकरता मनातला भाव हा भगवान परमात्म्याकरता महत्वाचा आहे. देव नेमका कुठे राहतो? न काष्टीविद्या तो देव न पाषाणी चमृन्मये भावी ही विद्या तो देव तस्मात भाव ही कारणम. देव आहे तो भक्ताच्या शुद्ध भावामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही शुद्ध भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो. रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते. बघा एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज येत होती सुयागे बिबगे दामन गे पोत घे. मी नाही बरं ती बाई, तुम्हाला वाटायचं बरी आली नऊ घरवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सुयागे बिबगे दामन गे पोत घे पोराला काळ मनी घे केसावर फुगे असंच म्हणतात ना. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकला अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण? राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत त्या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कोणाशी? महिला मंडळ. हा म्हणजे लक्ष आहे तुमचं सुईवालनीशी. तिथे काय हो राजा बोले दल हाले. राजा तसा तिथून निघाला तिला रस्त्यात आडवा झाला तिला म्हटला काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं?
बापाने सांगितलं मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस चार शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आपल्या दारात आलाय ना. सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक दोन चार दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता दोन चार दिवसापूर्वी गावोगावी टिकली बांगडी घेऊन फिरणारी, लग्न लागल्यानंतर कोण झाली? आता राजाची. वा, म्हणजे लक्ष आहे तुमचं, राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काही विषय व तिला कुठलंच काम नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, तिला एकच काम, फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हालाही माहितीये तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय, तिला एका जागी बसून गोड लागे ना. बरं, दिवसभरातून चार पाच वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आलं का कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक 10-15 दिवसामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली, ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? नाव घेऊ का? बरं, मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार? तर मी घेते, नाही तर मी तरी कशाला घेऊ. बरं, मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला काम येईन, फार चांगलं नाव घेतलं तिने. बाई कशा कांटाऊ करून बसल्या, घ्यायचंय का? नक्की घ्या. बरं, ऐका, तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊमऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊमऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या, आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. संत एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय. नाव लक्षात ठेवलं ना, मग लग्नात जरा घेत जा. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, आधी होता वाघ्या. इथं कोणी वाघ्या नाही ना, दैव योगे झाला पाग्या, त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं तो आमचा भाव आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता, बोलू नका, त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही बघा. म्हणून एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले,
पण तुम्हाला सांगते, बऱ्याच लोकांना मंदिरात गेल्यानंतर सवय असते, कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतरा, विश्वी विश्वांभर विश्वी विश्वांभर, परिहाराची न लगे परिहे अनावर. डोळे दिपले, अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या ढोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे. म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमा डोळे दिले आणि एकही एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबार आहे म्हणतात, देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मत जवळ नाही. प्रभू भावे एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे. प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबार आहे म्हणतात एवढा मोठा देव आहे, पण आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो. तेने संपुष्टी राहावे भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो मनातला भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुर्ये नाही देव त्याला. जनाबाई म्हणते एवढा मोठा देव आहे, किती मोठा. अर्जुनाला हजार डोळे दिले बघता आला नाही, पण जनाबाईच्या भक्ती करता किती छोटा झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना देवही यायचा, आणि जनाबाईला रोज जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली का रे देवा रोज मला दळण दळू लागण्याकरता येतो. देवा आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला काही गरज नाही. जनाबाई म्हटली देवा दळण दळताना मुक मुक दळायचं नाही, मी पुढे म्हणते आणि तू माझ्या पाठीमाग माझ्यासारखं म्हणायचं. ठीक आहे म्हटले, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. भक्तीच तितकी होती. जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता, देवानं पाठीमाग म्हणावं. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता, जनाबाईनं म्हणावं. पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू, देवानं म्हणावं. पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू, पुन्हा जनाबाईनं म्हणावं. रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता, देवाने म्हणावं. रखुमाबाई माझी माता, अरे देवा तुला काही वेड लागलं का,
काय झालं? अरे रखमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का, देवच जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, चक्र पाणी, चक्र पाणी, केर अधिकार होता. व झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, जनाबाईने झाडून काढावं, देवाने केर भरावा, इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. आता अगदी ग्रामपंचायत मध्ये आले आणि महानगरपालिकेत सुद्धा आले. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. त्याच्या पुढे जाऊन सांगते, भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची, आणि शिव्या देऊन काय म्हणायची, अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली जन्म सावित्री पिराल्याली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी. अंगणामध्ये उभी राहून शिव्या द्यायची, अरे काळ्या तुझी रांड रणकी झाली, अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या. बरं महिला मंडळ, प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. काय हा अधिकार जनाबाईने कशामुळे प्राप्त केला होता? भावामुळे, भक्तीमुळे. एवढा मोठा प्रभू माझ्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू माझ्या यशोदा मातेने पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली म्हणते, भाऊ बळे आकळे हे रवी नाकळे, भाऊ बळे आकळे हे रवी नाकळे, रवीना कळे. भाऊ बळे आकळे ए रवीना कळे, भाऊ बळे आकळे ए रवीना कळे, करतळी आवळे तैसा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. म्हणतात भाऊ बळे आकळे, हरिपाठात म्हणतो ना आपण ए रवीना आकळे, करतळी आवळे तैसा हरी. भावाशिवाय देवा कळणार नाही, भावाशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही, म्हणून एवढा प्रभू भावे. भावामुळे भक्तीमुळे कुठे राहतो तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे भक्ताची हृदयरूपी पेटी. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. एवढा मोठा जगाचा बाप
माझ्या एका वारकरी संप्रदायातल्या संतांना आपल्या हृदयामध्ये साठवल्या, त्या संताचं नाव माहितीये? वा, संत सावता महाराज, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, एवढा मोठा जगाचा बाप, पण संत सावता महाराजांनी हृदयामध्ये साठवला, तेने संपुष्टी. अजून कुणी देवाला हृदयामध्ये साठवलं? दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर माझे भक्त हनुमंतराया, बघा, अयोध्येमध्ये एकदा सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू होता. वनवासातून परत आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले, मारुतीरायांचा सत्कार काही केला नाही. सीता मातेला थोडस वाईट वाटलं की अरे रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांना उपकार आहेत आणि माझा शोध घेण्यामध्ये एक नंबरचा उपकार झाला तर तो मारुतीरायांचा. मग प्रभूंनी सगळ्यांचे सत्कार केले, मारुतीरायांचा सत्कार केला नाही. सीता मातेला थोडस वाईट वाटलं. सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यात जो काही नवरत्नांचा हार होता तो हार आपल्या गळ्यातून काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. हनुमंतराय त्या हाराच्या मण्याकडे असे निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले. बघता बघता गळ्यातला हारच तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला आणि म्हटला, अरे तुझ्यासारख्या वानराला या हाराची काय किंमत, इतका अनमोल हार तू फेकून दिला. हनुमंतराया उभे राहिले आणि सांगितलं, सीता माता मला प्रियच आहेत, मातेने मला हार दिला, मी प्रेमानं गळ्यामध्ये घातला, पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहेत की नाही यांना मी शोधत होतो. वरून निरखून बघितलं, मला माझे प्रभू दिसले नाही. मला वाटलं कदाचित मण्यात असतील. मणी दाताने फोडून बघितला, मण्यातही माझे प्रभू नव्हते. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. काय सांगितलं? ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण उठला, म्हटला, हनुमंतराया हा देह तुमचा आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का? दाखवा. दाखवा म्हटल्याबरोबर हनुमंतराया सगळ्या सभेसमोर उभे राहिले आणि फाडवणी आपुली छाती दाविले. प्रभू भगवान एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला. अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान, अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, एक मुखान बोला. पवन पुत्र हनुमान की जय. एवढा मोठा जगाचा बाप माझ्या हनुमंतरायांनी आपल्या हृदयामध्ये साठवला, तेने संपुष्टी. तुकोबाराय त्या हनुमंतरायांना विचारतात, अशी कुठली भक्ती केली हो? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा, तुम्ही कुठली भक्ती केली त्या भक्तीच्या वाटा आम्हालाही दाखवा. हनुमंतराया म्हटले, भक्ती केली दास्यत्व निकट हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण. म्हणून एवढा मोठा जगाचा बाप आहे, एवढा प्रभू भावे, पण भक्ताच्या भक्ती करता तेने संपुष्टी राहावे. आपण जशी भक्ती करू ना त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे दुसरे चरण. हो या भक्ती केला तेचा
भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, इच्छा अशी करा जी माझा भगवान परमात्मा प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करेल.